सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांची 47वा स्मृती दिन भारतीय बौद्ध महासभा कंधारच्या वतीने भैयासाहेब आंबेडकर अस्थि स्मारक कंधार येथे अभिवादनपर कार्यक्रम संपन्न. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र भाऊ ढवळे तर प्रमुख पाहुणे आर्यन गायकवाडे होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना आर्यन सरांनी भैयासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्याला या ठिकाणी उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस एन कांबळे सर तर आभार प्रसेनजीत ढवळे यांनी मानले. 12/12/1912 आणि 17/9/1977 ही तारीख प्रत्येकाने आपल्या लक्षामध्ये ठेवावी, आपल्या पिढीला सांगावं, आपल्या कुटुंबाला सांगावं, कारण बाबासाहेबाच्या नंतर ही तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण इतिहासाची जाणीव करून देताना प्रत्येकाला त्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तारीख म्हणजे आज आपण सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन आपण आज साजरा करीत आहोत. साजरा म्हणजे त्यांची आठवण आपल्या हृदयामध्ये आपण ठेवलेली आहे, त्याला आपण उजळा देण्याचं काम करत आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला 56 दीक्षा दिली आणि अवघे 2 ते 2.5 महिने बाबासाहेब पुढे जिवंत राहिले आणि 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची कामाची जी धुरा आहे, बाबासाहेबांचं जे राहिलेलं अधुरं काम होतं, बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिल्यानंतर सांगितलं की मी पूर्ण भारत बौद्धमय करीन आणि ते बौद्धमय भारत करण्याचं काम सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न म्हणजे त्यांनी केलेलंच आहे, काम त्यांनी कडीच नेलेलं आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी मोठ्या दिमाकानं त्यांचा या ठिकाणी स्मृतिदिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. मित्रांनो, बाबासाहेबाच्या नंतर भैयासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांनी अतिशय जोमानं आणि अतिशय हिमतीनं, त्या काळी त्यांना समाजातून सुद्धा खूप विरोध झाला, बाबासाहेबांच्या बरोबर कार्याला असणारे जी लोक होते त्यांनी सुद्धा भैयासाहेबांना खूप कडाडून विरोध केला, परंतु कोणालाही न जुमानता त्यांनी आपलं कार्य पुढे नेलं आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा साकारण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे. बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये मी पाहिले, मी लहान असताना माझ्या मावस भावाचं लग्न समारंभ मी पाहिलेला आहे, हळदीचा होता. 56 आपल्याला जरी दीक्षा मिळाली तरी त्यावेळीसुद्धा हळदीचेच लग्न व्हायचे, कारण माणसं उपलब्ध नव्हते लग्नविधी लावण्यासाठी. म्हणून भैयासाहेबांच्या हे लक्षामध्ये आलं आणि त्यांनी बौद्धाचार्यांची निर्मिती केली आणि या बौद्धाचार्यांच्या निर्मितीमधून त्यांनी गावोगावी अशा प्रकारचा प्रचार केला आणि त्यावेळेसपासून या ठिकाणी आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना, जे लोक म्हणजे भारतीय बौद्ध महासभेची जे काही कार्यकर्ते आहेत ते खेडोपाड्यामध्ये येऊन त्यांनी प्रचार प्रसार केला आणि आपला लग्नविधी हा बौद्ध पद्धतीने पार पाडण्यात येऊ लागला. म्हणजे बौद्धाचार्यांचे जनक हे भैयासाहेब आंबेडकर आहेत. आपण ज्या दीक्षाभूमीचं दर्शन घ्यायला जातो, बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस कोणीही आपल्या स्मशानभूमीमध्ये येऊ द्यायला तयार नव्हतो आणि त्यावेळी त्या दादरच्या समुद्रकिनारी, त्याचं नाव आपण आता चैत्यभूमी ठेवलं आहे, त्या चैत्यभूमीचं निर्माणसुद्धा भैयासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे जे जे काही बाबासाहेबांचं कार्य अधुरं मागं राहिलेलं होतं त्यांनी जे चैत्यभूमी निर्माण केली ती चैत्यभूमी इतरांना कोणाला भीक मागितली नाही, फक्त आपल्याच समाजाच्या एका रुपयावर त्यांनी ती चैत्यभूमी निर्माण केलेली आहे. आणि आज जर तुम्ही त्या चैत्यभूमीचं रूप जर पाहिलं तर त्या ठिकाणाहून घरी यावं असं वाटणार नाही, म्हणजे इतकं त्या ठिकाणचं रमणीय असं वातावरण त्या ठिकाणी त्या चैत्यभूमीचं केलेलं आहे. आता मी प्रत्येकाने बघावं, ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी जावं. मी चैत्यभूमी आतापर्यंत कमीत कमी 20 पाहिलेली आहे. 20 मी चैत्यभूमीला जाऊन दर्शन घेतलं आहे. ज्यावेळी मी मुंबईला जातो त्याच्यावेळी दर्शन घेतल्याशिवाय मी येत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे आपण आपल्या पिढीला सांगितलं पाहिजे, समजवलं पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये, यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे आणि आज आपण जास्तीत जास्त अंधश्रद्धेच्या मागं लागलो आहोत. कृपया माझी विनंती आहे बौद्ध महासभेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की ही अंधश्रद्धा
हुसकावून लावली पाहिजे आणि ते काम फक्त बौद्ध महासभाच करू शकते. आमच्या कंधारची बौद्ध महासभा अतिशय कार्यरत आहे. का कार्यरत आहे? की कोणत्याही कार्यक्रमाला तोंड देण्याची ताकद आमच्या कंधारच्या भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका कंधारमध्ये आहे. आणि आजपर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. हे काम चालूच आहे आणि असंच आपण काम करत राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आजच्या समयी सूर्यपुत्र भैयासाहेब यांना मी आदरांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.